शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांकडे भेंडी असेल किंवा शेंगयुक्त भाजीपाला असेल आणि आपण त्याचे वारंवार एक दिवसाआड दोन दिवसाआड तोडणी करत असतो आणि जर आपण तोडणीचं नियोजन व्यवस्थित नाही केलं, व्यवस्थित तोडणी जर नाही केली तर मात्र आपल्या पिकामध्ये आपल्याला कमी उत्पादन निघण्याची शक्यता वाढते। तर ही शक्यता कमी करण्यासाठी किंवा यावर काय उपचार करता येतील किंवा आपल्याला तोडणी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मारुती बाबड, मी ऍक्टिव्ह फार्मर, या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, विशेषतः भेंडी पिकाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला तोडणी करताना विशेष लक्ष देऊन तोडणी करायची आहे, जेणेकरून आपलं उत्पादन घटणार नाही, आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन निघेल। तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेणार आहोत की तोडणी कशी करावी, त्यानंतर आपण जाणून घेऊया की तोडणी करताना जेव्हा आपल्या झाडाला इजा होते ती इजा रिकवर करण्यासाठी आणि आपलं उत्पादन सलग टिकून ठेवण्यासाठी आपण कोणता उपचार करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, तोडणी जर करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करायची आहे। तोडा करताना एक दिवस आड करायचा आहे, त्यानंतर अधिक दिवसाचा गॅप जर ठेवला तर भेंडीसारखं जे पीक आहे ती जाड होते आणि गुणवत्ता पण ढासळते। त्याच्यानंतर ओरबडून जर भेंडीची तोडणी केली तर झाडांना इजा होते, त्यामुळे दुसऱ्या तोड्यावर परिणाम होतो। तोडा करण्यासाठी ब्लेड, चाकू, कात्री किंवा बाजारात आता कृत्रिम पद्धतीचे नखे उपलब्ध झालेले आहेत, त्याचा वापर तुम्ही त्यामध्ये करायचा आहे। तोडणी कधी करायची आहे? तोडणी शक्यतो आपण सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे। उष्ण वातावरणात जर तोडणी केली तर आपल्या भेंडीची चकाकी कमी होते, फळे काळवंडतात। तोडणी ते बाजारपेठ अशी वाहतूक करते वेळी आपल्याला हवाबंद पिशवीतून त्याची वाहतूक करायची आहे, जेणेकरून त्याची गुणवत्ता ढासळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, या सूचनांचं जर तुम्ही पालन केलं तर तुमचं रेग्युलर उत्पादन व्यवस्थित निघेल आणि उत्पादन वाढायला देखील त्यामध्ये मदत होणार आहे। जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं नियोजन जर चुकलं, ओरबाडून आपण भेंडी वगैरे किंवा इतर जे शेंगभाजी पिकं आहेत ते जर तोडले आणि दुसऱ्या तोड्यावर त्याचा परिणाम होणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं, पण ही रिकव्हरी भरून काढण्यासाठी तुम्ही काय करू शकतात? एकदम सोपा उपाय आहे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही शेंगभाजी पिकासाठी किंवा भेंडीसाठी ठिबकचा वापर केला असेल तर तुम्ही एकरी 2 किलो कॅल्शियम आणि 1/2 किलो बोरॉन प्रति एकर तुम्हाला ड्रिप मधून सोडायचा आहे। जर तुमचं पाट पाण्याची पद्धत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपला जो बॅटरी पंप आहे त्याच्यामध्ये एक एक पंप 20 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम कॅल्शियम प्लस 20 ग्रॅम तुम्हाला बोरॉन घ्यायचं आहे आणि ते पाट पाण्यातून सोडायचं आहे। शक्यतो तुम्ही हे देताना तोडा करण्या अगोदर किंवा तोडा केल्यानंतर जो मधला गॅप असतो आणि तेव्हा तुम्ही पाणी देत असतात त्यावेळेस नक्की द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता हा जो जूनचा महिना आहे त्याच्यामध्ये आता ह्युमिडिटी तयार होणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे, तर शक्यतो पाणी व्यवस्थापन करताना तुम्ही काय करायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी, विशेषतः जर रात्री पाणी जर दिलं तर मात्र तुमचं पीक व्यवस्थित टवटवीत राहणार आहे आणि तुमच्या फळांना देखील क्वालिटी प्राप्त होणार आहे। अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या पिकांचं नियोजन केलं, तोडणी व्यवस्थित केली तर तुम्ही दिवसाआड तोडणी करून चांगल्यात चांगलं उत्पादन मिळवू शकतात। शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल। जर माझी माहिती आवडली असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे, शेजारचं घंटीचं बटन देखील दाबायचं आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करण्याबरोबरच लाईक देखील करायचं आहे। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओंमध्ये। तोपर्यंत नमस्कार।